नमस्कार वीक्षक विफेस स्वागत नान प्रज्वल यादगिरी जिले गुरिमेटकल पटण पोलिस ठानी आवरण आयोजित होली आचरण पूर्वभावी सभ्य भागवी तहसीलदार चन्नमल्लप घंटी करोना एरने अलिय देवरते होली हब्ब बंद आरोग्य दृष्टिया सामाजिक अंतर कापाडिकोंडु शांतियुत होली हब्ब आचरिसबेकु सार्वजनिक सूचिसिदरु पुरसभे अध्यक्ष पापन्नमन्ने पीएसए हनुमंतु क्राइम पीएसए गंगम्मा पुरसभे सदस्य आशन्न बुद्ध बाबू तलारी बालप्प दासरी अक्बर सिब्बंदी शरण पसारी शिवराम रेड्डी इतररु भागियागिदरु पट्टण पंचायत अध्यक्षर सदस्य आगमें पट्टण हिरीयर तम्मण्णवर वेदिके बरबेकागि गुर्मेटकल पट्टण पंचायत चन्नमल्लप्प घंटी साहेब सहित शांति सभा अतिथि आगमें सहित मान्य पीएसआई साहेब फिर बीच में जो है ना वातावरण सब अच्छा था, आप लोग घर को जो है ना सब आप लोगों को मालूम है। फिर ये फिर कोविड-19 का थोड़ा एक स्लो एक फिर एक हवा जो है ना इसकी चल रही है, तो इसको मद्देनज़र इसको जहन में रखते हुए तमाम समाज के लोग और फिर इसका जो है ना रिएक्शन पब्लिक में नहीं आना, उसके चालू होली मनाना है मगर कोई अपना टेक सिस्टम से मनाना है, इससे दूसरों को नुकसान भी नहीं होना कानून का हम सब लोगों का स्थान होना पड़ते आया धर्म जाति समुदाय संबंध पटे विभिन्न संस्कृति गुरु सह इन जीवंत अवगले ना गुर्तस्ता होती इस्लाम बांधवर्गंत बंदा रंजा बकरीद गुर्तवी क्रिश्चन कम्युनिटी बंदा ना क्रिसमस अंत गुर्तवी मत बेरे बेरे हिंदू धर्म बंदा काम सर्वे सामान्य दीपावली रीति आया समुदाय के संबंध पट्टे विभिन्न सांस्कृतिक पुरुष तुम अनादिकाल बंदू ना मुंदुक होता मुंदुक हम निटली ना बांधव्य अनादिकालू इत अदे मुंदु मुदे कानून अव चौकट बंदे कानून अव चौकटे ना सामाजिक यादगिरी जिले गुरिमेटकल पटण साम्र वृत्ति तहसीलदार कचेरी हत्तिर एरडु कड़े जनरिगे अनुकूलवागलु तालूकु जैभीम सेवा संस्थेय वतियिंद आयोजिसिद उचित नीरिन व्यवस्थे कार्यक्रमदल्लि भागवहिसि संघद अध्यक्ष गुरुनाथ तलारी मातनाडिदरु। बीसीलूरु नाडिनल्लि जनरिगे उचित नीरिन व्यवस्थे माडलागिद्दु इदर ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದರು। ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಾಪನಮನ್ನೆ ಮಲ್ಲೇಶಪ್ಪ ಭೇಲಿ ಸಾಯಪ್ಪ ದಾಸರಿ ಬಾಲಪ್ಪ ಕಟ್ಟೆ ಸೇರಿದಂತೆ ಇತರರು ಇದ್ದರು। फोटो तो वेला कर दे।
ಕಾಣೆ ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗುರಿಮೆಟ್ಕಲ್ ಪಟ್ಟಣದಿಂದ ಜ್ಞಾನಗುಂದಿಯವರೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಭಕ್ತೆ ಲಲಿತಾ ಅನಾಪುರ್ ಚಾಲನೆ ನೀಡಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಜ್ಞಾನಗುಂದಿ ಗ್ರಾಮದ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿರುವ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಮಾತಾಜಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡುತ್ತಾ ಅಹಿಂಸಾ ಬೋಧನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಕಳೆದ 7 ಮಾರ್ಚ್ರಂದು ಮಾತಾಜಿ ಐಕ್ಯವಾಗಿದ್ದು ಕರೋನಾ ಮಹಾಮಾರಿ ರೋಗದ ತೀವ್ರತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಸರಳವಾಗಿ ಆಚರಿಸಲು ಅಮ್ಮನವರ ಭಕ್ತರು ನಿರ್ಧರಿಸ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಅಮ್ಮನವರ ಭಕ್ತರು ಭಜನೆ ಮಾಡುತ್ತಾ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಯಾನಗುಂದಿ ಆಶ್ರಮದ ವೇರೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಾಪನಮ್ಮನೆ ಎಬಿಎಂಸಿ ಸದಸ್ಯ ಅನಂತಪ್ಪ ಯದಲಾಪುರ್ ಅಶೋಕ್ ಸಂಜನೋಳ್ ವೀರಪ್ಪ ಪ್ಯಾಟಿ ರವೀಂದ್ರ ರೆಡ್ಡಿ ಪೋತುಲ್ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಕ್ಯಾಸ್ವಾರಂ ಇತರರು ಇದ್ದರು. ಓಂ ನಮಃ ಗುರುದೇವಾ ಓಂ ನಮಃ ಗುರುದೇವಾ ಮತ್ತಿತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಿ ನಮಸ್ಕಾರ.
ಮಾಡಿ.